सूत्रांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया त्या ठिकाणी. उदाहरण आत्ताच आसाम मध्ये काही लाख नॉन मुस्लिम त्या ठिकाणी आलेले आणि त्यांचे कॅम्प वगैरे त्या ठिकाणी आहेत आणि आसामच्या आमच्या सरकारने सांगितलं की त्यांची अवस्था अतिशय चिंताजनक आहे. हा तीन देशाचा जसा प्रश्न आहे त्याच्यातून बाहेरून आलेल्या लोकांच्या बद्दल असे धोरण असेल तर श्रीलंकेमधून या ठिकाणी चालवणे हा जो मोठ्या प्रमाणात येतो किंवा हा जो वर्ग आहे त्याचा विचार केला नाही का केला नाही? कदाचित एका विशिष्ट धर्माचे ते लोक नसावेत म्हणून केलं अशी शंका उपस्थित केली. आज नेपाळमधून या देशामध्ये लोक किती येतात मला माझ्याकडे नक्की अक्षर नाही, पण पुणे शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक संस्थेच्या वेळी नेपाळी काम करतात अशा प्रकारचं चित्र दिसते. आता दिल्लीमध्ये माझं स्वतःचं घर, माझं घर नाही सरकारी घर, आणि जसं मी पहिलीपासून राहतो मला तर 1984-85 पहिल्यांदा मी गेलो होतो 5 वर्ष तेव्हापासून मी राहतो. माझ्याकडे दोन लोक जे काम करतात घर सांभाळतात ते नेपाळी आणि जवळपास 30 वर्षाच्या पेक्षा सुद्धा अधिक वर्ष माझ्याकडे नेपाळी लोक राहतात आणि माझ्याकडे राहतात असं नाही की दिल्ली होते अनेकांच्या घरामध्ये ही घर सांभाळण्याची जबाबदारी घेणारे आणि अनेक एस्टॅब्लिशमेंट त्याच्या बाहेरचे पालन करी आणि तत्सम काम करणारे हे नेपाळी फार मोठ्या करणारे. बाहेरून आलेल्या लोकांच्यासाठी तिथे चिंता होती, पण ह्या तीन देशावर लक्ष केंद्रित का केलं आणि अन्य देशाचा विचार का केला नाही? याचा अर्थ स्वच्छ आहे की धार्मिक आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याच्या संबंधीचं काम या ठिकाणी केलं जातंय. कदाचित राज्यकर्त्यांना त्याची प्रतिक्रिया होईल किंवा हवी अशी अपेक्षा असण्याची शक्यता आहे की जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था संकटामध्ये आहे त्याच्यापासून लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्याच्या उद्देशाची काळजी घेतली जाते. आणि आज हा उद्रेक महाराष्ट्रात सुद्धा पोचेल असं वाटलं नव्हतं, पण आज ठिकठिकाणी दिसलं. काल मी औरंगाबादला होतो त्याही ठिकाणी बघायला मिळालं, आणखीन काही ठिकाणी आणि कारण नसताना एक देशामध्ये काही परिस्थिती निर्माण केलेली आणि आज असं दिसतंय की जवळपास 8 राज्यांनी आम्ही याची अंमलबजावणी करणार नाही अशी भूमिका घेतली आणि आज 8 राज्य बिहार की ज्या राज्याचे मुख्यमंत्री आज NDAचे प्रतिनिधी आहेत आणि NDAच्या प्रतिनिधींनी या संबंधीची आपली भूमिका जाहीर केलेली की आम्ही हे मान्य करत नाही. एवढंच नव्हे तर त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी झालेले आता उदाहरणार्थ रामविलास पासवान यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांची काल प्रेस कॉन्फरन्स झाली की आम्ही नाही याला संमती दिली, आमचे काही कन्सर्न आहेत आणि त्याच्याबद्दलची स्पष्टता येतो पण आमचा पाठिंबा नाही. म्हणजे जवळपास 8 राज्यच आज याच्यामध्ये सहभागी होत नाही. शेवटी आपल्या देशामध्ये केंद्राची जबाबदारी आहे की राज्य आणि केंद्र हे समन्वयाने चालले पाहिजे. आज केंद्र आणि राज्य याच्यामध्ये एक प्रकारचं अंतर निर्माण करण्याची जाणीवपूर्वक पाहिजे त्या ठिकाणी केली जात आहे आणि याला समाजातल्या विविध घटकांचा विरोध होतो असं स्वच्छ दिसतं. आणि विशेषतः विचारवंतांची साहित्यिक विचारवंत हे सगळ्यांनी स्टेटमेंट केली. कालच मागेसाठी अवॉर्ड मिळालेल्या
या देशाच्या एकंदर 9 प्रमुखांनी आहेत. शेवटचं कालचं सेशन जे निघालं ते अरुणा रॉय यांचं निघालं, अरुंधती रॉय त्यांचं निघालं. म्हणजे हे समाजामध्ये वैचारिक क्षेत्रामध्ये काही योगदान दिलेले जे घटक आहेत त्या घटकांची सुद्धा तीव्र प्रतिक्रिया. आणि एवढंच नाही तर आज माझ्या वाचण्यामध्ये आलं की मी ज्यावेळी संरक्षण मंत्री देशाचा होतो त्यावेळेला 3 लष्कराचे जे प्रमुख आर्मी नेव्ही एअरफोर्स त्याच्या नेव्हीचे जे एअरफोर्स होते ॲडमिरल रामदास त्यांचं या स्टेटमेंट आलेलं आहे. या विधावर सक्तपणानं एनआरसी त्यांचे याचा विरोध करण्याच्या उद्देश म्हणजे हा विरोध फक्त मायनॉरिटीचा विरोध आहे असं नव्हे, हा विरोध या देशाचा विचार करणाऱ्या आणि देशाचा सांघिक ऐक्याच्या संबंधीचा विश्वास असलेल्या सगळ्या घटकांचा विरोध दिसतोय. आणि हे जाणून बुजून एक गंभीर परिस्थिती आज देशामध्ये केलेली आहे देशासाठी. आणि या गोष्टीला आम्हा सगळ्यांचा सक्त विरोध आहे. दुसरा जो प्रश्न आहे तो एक एक प्रश्नावर तुम्ही काही विचारणार का सगळं झालं विचार. दुसरं जे आहे 5 वर्ष आपण महाराष्ट्रात होतो, आपण भाजपचं राज्य पाहिजे त्याच्या उद्देशी नाही असते. आणि या 5 वर्षाच्या भाजपच्या राज्यामध्ये कॅटचा काल जो रिपोर्ट आलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. 2018 600,000 कोटीच्या खर्चाच्या संपत्तीचा मेळ जो हिशोब द्यावा लागतो तो त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही. आणि त्याबद्दलची तीव्र उत्तर ही कॅगनी त्या ठिकाणी केली छापली रिपोर्ट आहे. तुम्हाला कदाचित कॉपी मिळाली असेल, विधिमंडळाच्या सदस्यांना ती वाचली जाते. आणि तो रिपोर्ट जर बघितला तर गेल्या 5 वर्षामध्ये आर्थिक शिस्त ही या राज्याचे वैशिष्ट्य होतं की उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीचं काम देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये झालं आहे असं त्याच्यामध्ये स्वच्छ दिसतंय. त्याची चौकशी करण्याच्या उद्देशी गरज आहे. आणि म्हणून राज्य सरकार आत्ता जे आहे त्याला माझी विनंती आहे की तुम्ही या संबंधीचा जाणकार असलेल्या अशा लोकांची कमिटी कॉन्स्टिट्यूट करावी आणि या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती निष्फळपणानं लोकांच्या समोर मांडावी. तिसरा प्रश्न मला जो तुम्हाला सांगायचा तो अतिशय गंभीर, थोडा कदाचित वादग्रस्त असण्याची शक्यता आहे. मध्यंतरी पुण्यामध्ये एल्गारची परिषद आहे, त्या परिषदेच्या पाठीशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश पी.व्ही. सावंत यांच्यासाठी ज्यांच्या ऑनेस्टी आणि इंटिग्रिटीच्या संबंधी कुणीही चर्चा करू शकत नाही अशा व्यक्तींचा सहभाग त्याच्यामध्ये होता. जस्टिस कोळसे होते, आणखीन अनेक लोक होते. ते प्रत्यक्ष प्रकरण सावंत साहेब जाऊ शकले नाही, पण त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीची मी माहिती एकदा घेतली होती. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पत्रकार परिषद घेत आहेत आणि यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचा सीएला विरोध असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न असून असल्याचं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका देखील केलेली आहे. देशात वेगळं चित्र सध्या दिसतंय अशा प्रकारचं वक्तव्य देखील त्यांनी केलंय.